जगातली सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा असणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतनं 4 वेळचा विश्वविजेता इटलीचा संघ पात्रता फेरीतच बाहेर पडला. स्वीडनशी झालेल्या मुकाबल्यात शेवटच्या मिनिटापर्यंत झालेल्या लढतीत सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर झालेल्या पेनल्टी शूटआउटमध्ये स्वीडननं 1-0 अशी बाजी मारली, त्यामुळे 2018 सालच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये इटली संघ खेळू शकणार नाही. 60 वर्षात पहिल्यांदाच इटालियन संघावर विश्वचषकाच्या पात्रता फेरीतच बाहेर जाण्याची वेळ आली आहे. संपूर्ण सामन्यात बराच वेळ बॉल इटलीच्या खेळाडूंकडे होता, पण तरीही ते गोल करू शकले नाहीत, त्यामुळे सामना स्वीडननं जिंकल्यापेक्षा इटलीनं हरला अशी प्रतिक्रिया संघाच्या चाहत्यांमध्ये व्यक्त होती आहे.